आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सविस्तर माहिती बघणार आहे ताकत या बुरशीनाशकाबद्दल, जे की मॅन्युफॅक्चर केलं टाटा कंपनीने. ताकत या बुरशीनाशकामध्ये काय कंटेंट आहे, मोड ऑफ ॲक्शन कसं आहे, कोणत्या पिकामध्ये वापर करता येतो, वापर करण्यासाठी रिकॉमेंडेड डोस किती आहे, कॉम्पॅटिबिलिटी कशी आहे. कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे इतर दुसऱ्या बुरशीनाशकासोबत, कीटकनाशकासोबत, वॉटर सोल्युबल फर्टिलायझरसोबत मिक्स करून स्प्रे घेता येतो का, आणि स्प्रे घेतल्यानंतर ड्युरेशन ऑफ इफेक्ट म्हणजे स्प्रे घेतल्यापासून किती दिवस हे बुरशीनाशक आपल्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊन देत नाही, ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, ताकत या बुरशीनाशकामध्ये कंटेंट आहे हेक्झाकोन्याझोल 5%, कॅप्टन 70%, जे की हेक्झाकोन्याझोल आहे सिस्टेमिक आणि कॅप्टन आहे कॉन्टॅक्ट. म्हणजे या बुरशीनाशकाचा मोड ऑफ ॲक्शन आहे सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही या बुरशीनाशकाचा स्प्रे घेता, हे बुरशीनाशक कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्या बुरशीला मारत असतं, त्याचबरोबर झाडामध्ये राहून येणारी बुरशी देखील कंट्रोल करत असतं. तर या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला कोणत्या पिकामध्ये करता येतो, तर या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही कापूस, सोयाबीन, तूर, मूग, हरभरा, इतर जे काही भाजीपालावर्गीय पीक आहे, फळवर्गीय पीक आहे, या पिकामध्ये तुम्हाला वापर करता येतो. प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम याप्रमाणे सोल्युशन तयार करून हे सोल्युशन तुम्हाला तुमच्या पिकावर फवारायचं. हे बुरशीनाशक फवारल्यानंतर या बुरशीनाशकचा ड्युरेशन ऑफ इफेक्ट आहे 12 ते 15 दिवसाचा. म्हणजे 12 ते 15 दिवस तुमच्या पिकामध्ये कोणत्याही बुरशीचा प्रादुर्भाव हे बुरशीनाशक होऊन देत नाही. मग ते पावडर मिल्ड्यू असू द्या, डाउनी मिल्ड्यू असू द्या, अँथ्रॅक्नोज असू द्या, फ्रूट रॉट असू द्या, लिप स्पॉट असू द्या, किंवा स्मट रस्ट यासारख्या बुरशीचा प्रादुर्भाव हे बुरशीनाशक 12 ते 15 दिवस होऊन देत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा रीतीने या बुरशीनाशकाची माहिती आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.